चुलीचा धूर घरात आल्याच्या कारणावरून सुरतभावाने भावाने मारहाण करून डोक्यात वीट मारून जखमी केले ही घटना इमानधामणी येथे घडली या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ऋषभ आप्पासो अकिवाटे यांनी फिर्याद दिली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जैन मंदिराजवळ इमानधामणी गावी ऋषभ अकिवाटे हे कुटुंबासोबत राहण्यास आहेत गुरुवारी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या आईने घरासमोर पाणी तापवण्यासाठी चूल पेटवली असता चुलीचा धूर शेजारी फिर्यादीचे चुलत भाऊ संशयित आरोपी सुरेश आकीवाटे यांच्या घरात गेला या कारणावरून संशयिताने फिर्यादीच्या वडिलांची शिवीगाळ दमदाटी करून हाताने कानशिरात मारली तर भांडण सोडवण्यास गेले असता संशयित आरोपी सुरेश आकीवाटे यांनी वीट घेऊन फिर्यादीच्या डोक्यात फेकून मारली बाकी तिघांनी फिर्यादीस मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे त्यानुसार चौघांवर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे